What is the name, sir? Harry Sawyer. Harry Sawyer. He's a football player, champion. Thank you. तर मित्रांनो, माझं नाव आहे योगेश शिंदे. माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत. आणि मी आत्ता आहे मुंबई इंटरनॅशनल एअरपोर्टच्या इथे. आणि मी आत्ता ॲक्च्युली ट्रॅव्हल करणार आहे मुंबई टू गोवा. तर मी आता जुनाला पिकअप केलं आहे, बघू शकता. हा फ्रान्सवरून आलेला आहे आणि याला सोडायचं आहे मला गोव्याला. तर माझी जर्नी आता इथून चालू होणार आहे. कमीत कमी 12 तासाची जर्नी आहे. तर माझा आता प्रवास इथून चालू होतो आहे लुनाला घेऊन. चला कमी 15-1 तासाची जर्नी केली होती लुनाने. सर खूप ताण लावली होती त्याला, तर पाणी वगैरे पाजले. त्याचा आता प्रवास इथून चालू होतोय. तर मित्रांनो, मी आता एक्सप्रेस पकडलेला आहे, एक्सप्रेस हायवे. ताजी जर्नी, खरी जर्नी स्टार्ट झालेली आहे इथून. तर चला, सकाळचे वाजले 5 वाजले आता सकाळचे. आम्ही आता आहे लोणावळ्याच्या घाटामध्ये. तरी पण किती ट्रॅफिक आहे तुम्ही बघू शकता. हेवी व्हेकल चाललेत सगळे टोटली. गुड मॉर्निंग सगळ्यांना गाईज. मी आता पोहोचलो आहे पुण्यामध्ये. सकाळचे वाजले 6. मला अजून कमीत कमी 450 किलोमीटर इथून जायचं आहे. पुढे 450 किलोमीटर अजून ट्रॅव्हल करायचं आहे. चला, मॉर्निंग मित्रांनो. मी आता आलेलो आहे इथे पुणेच्या पुढे. तर मी आता थांबलोय नाश्ता करायला. ते मिसळभाव आता खाणार आहे. आणि लुनापूर पुढे आलाय मस्तपैकी. कंटाळा आहे त्याला, राऊंड मारलाय तसं, पण फिरवलंय त्याला आता. तर मी पण आता नाश्ता करायला. मित्रांनो, आमचा नाश्ता आलेला आहे आता मस्तपैकी. मिसळपाव आम्ही मागवलाय, दही मिसळ. तर तुम्ही पण या नाश्ता करायला. चला मित्रांनो, आता लुनाला मी बाहेर काढलंय फिरायला. आणि मी आता पोचलोय कोल्हापूरमध्ये. पोचलेलो आहे आणि आता वाजलेत 11:15. आणि आमचं CNG पण संपला होता. तर आम्ही CNG पण भरलेला आहे इथे कोल्हापूरमध्ये. तर CNG भरून आम्हाला अजून इथून पुढे आम्हाला कमीत कमी 200-250 किलोमीटर जायचं आहे. तर चला, तर आम्ही आता इथून परत प्रवास आमचा चालू करतो आहे. लुनाला पण जरा फ्रेश केलं आहे, पाणी वगैरे पाजलेलं आहे मस्तपैकी. चल सिंगल रोड इथून लागणार आहे लोणाला. पण आता थोडा टाइम पास करतो. लोणा, लोणा. मित्रांनो, ही आहे कर्नाटकची आत्ता इथून संपलेली आहे. आणि इथून पुढे महाराष्ट्राची आपली आत्ता परत चालू झाली. महाराष्ट्रामध्ये कोल्हापूर लागतं इथून परत पुढे. कोण येत असेल मुंबईवरून गोव्यासाठी कोल्हापूर मार्गे, कर्नाटकात यावं लागतं. कर्नाटकातून परत हा महाराष्ट्र आपलं कोल्हापूर लागतं. तुम्ही बघू शकता हा आंबोली घाट आहे. आंबोली घाट आहे हा.
चौरा आहे आम्ही. मित्रांनो, गोव्यामध्ये आता एंट्री केलेली आहे. चेकपोस्ट वगैरे क्रॉस करून आम्ही पुढे आलो आहे. लुनाला घेऊन मी आता गोव्यामध्ये पोहोचलोय स्पॉटवर. तर ह्या बंगल्यामध्ये ज्याला सोडायचं आहे त्याचे ओनर येत आहेत घ्यायला. हाय, लुनाचे ओनर आलेले आहेत असे तरी त्याला घेत आहेत. आता सोडलंय त्यांच्या घरी, बघू शकता तुम्ही. साठी कारण माझ्याकडे अजून एक कॅट आहे ब्लाइंड, तिचं पण एक अडॉप्शन झालेलं आहे तिकडे गोव्यामध्ये. तर गोव्यातच मला सोडायची ती कॅट आता आहे. मागे तुम्हाला मी दाखवतो थोड्या वेळात सोडताना. तरी पण तुम्ही हा गोव्याचा ब्रिज नवीन मला बघून घ्या, नजारा पण बघून घ्या. छान आहे, किती मस्त आहे वातावरण पण. काही ती कॅट आहे माझ्याकडे, त्याला सोडणार आहे मी आता इकडे. इकडच्या बंगल्यामध्ये तुम्ही बघू शकता किती छान बंगले आहेत, किती मस्त वातावरण आहे. तुम्हाला मी कॅटचा पण फोटो दाखवतो. एकदम शांत है, फ्रेंडली एकदम है. छोड़ू मैं अंदर की आप ले लो. ओके, नैनाचा अडॉप्शन झालेला आहे. मी अडॉप्ट केलेले आहे. गाइस, मी आता इथे आलेलो आहे आणि त्या कॅटला मी आता इथे ह्या बंगल्यामध्ये ड्रॉप केलेलं आहे. नैना म्हणून तिचं नाव आहे. ती बिचारी ब्लाइंड आहे. तिचं अडॉप्शन केलं त्यांनी, दत्तक घेतलं आहे त्या मांजरीला. तर थँक्यू त्यांना दत्तक घेतल्याबद्दल. तो हाय मित्रांनो, मी आता कॅटला डॉगला ड्रॉप केलेला आहे गोव्यामध्ये प्रॉपर त्यांच्या स्पॉटला. आणि मी आता इथून निघालोय कळंगूट किंवा बागा बीचवर जाणार आहे. तिथे एक वन नाईट स्टे करणार आहे आणि उद्या सकाळी मला परत गोव्यातून मुंबईसाठी पिकअप आहे. तर चला आपण आता उद्या सकाळी भेटू. टाटा, बाय बाय. गुड मॉर्निंग मित्रांनो, आता मी उठलेलो आहे. आता मस्त आहे की फ्रेश झालोय, आंघोळ बिंघोळ केलेली आहे. आता इथून मी जाणार आसागावला, गोव्यामध्येच आहे माझा पिकअप आहे दुसरा. मस्त फ्रेश झालो आहे, पिकअप करून आता डायरेक्ट मुंबई. चला, मी पिकअप केलेला आहे इथून. हे बघू शकता क्लायंट हे फुटबॉल प्लेअर आहेत. व्हॉट इज द नेम सर? हॅरी सोया. हॅरी सोया, सो फुटबॉल प्लेअर चॅम्पियन. थँक्यू. डॉगला पण पिकअप केलेला आहे, गाडीमध्ये टाकून त्यांना मुंबईला घेऊन येणार आहे. थँक्यू. तर मित्रांनो, याला मी पिकअप केलेला आहे आता इथून गोवामधून. आणि तो ऑस्ट्रेलियन फुटबॉल प्लेअर होता तो. मला पण माहीत नव्हतं त्यांनी ही टी शर्ट गिफ्ट केलेली आहे त्याची. तर चल आता याला घेऊन मी मुंबईला येतोय. बाय. त्याचे बंगले पण बघू शकता तुम्ही, किती मस्त आहेत. स्विमिंग पूल आहे, छान, किती मस्त. लेफ्ट राईट, ओके, बाय. तर मित्रांनो, मी आता गोवा बॉर्डरवर आहे आणि गोवा बॉर्डर क्रॉस करून आता मी आपल्या महाराष्ट्रात येतोय. तुम्ही बघू शकता ही बॉर्डर आहे गोव्याची. ते चेकिंग होते, कोण दारू नेत आहे, कोण आणतंय, काय करतंय, सगळं चेकिंग होतं इथे. पोलीस उभे आहेत. आमची गाडी व्ही आय पी असल्यामुळे ते करत नाही, थांबवत नाहीत आम्हाला ॲम्ब्युलन्स असल्या कारणामुळे. तशी आम्ही कामं करतच नाही पहिली गोष्ट. चला, बाय बाय गोवा. मित्रांनो, मी आता थांबलो इथे केळी घ्यायला. इथे जेवढे आंबोली घाटात बिचारे माकडं असतात त्यांना खायला भेटत नाही. तर आता मी एवढी सगळी जेवढी केळं आहेत ती सगळी घेणार आहे आणि तिकडे आंबोली घाटामध्ये माकडांना देणार आहे.
चला तुमचा तुम्हाला दाखवतो पुढच्या व्हिडिओमध्ये मी टाकताना। तेवढी मी केळी घेतलेली आहेत आंबोली घाटात, जेवढी माकडं भेटणार तेवढ्या सगळ्यांना मी टाकणार आहे। चला थँक्यू। अशा तऱ्हेने आम्हाला फॉरनर पण भेटले ते आंबोली आंबोली घाटामध्ये, तर ते लोक पण आम्हाला मदत करत आहेत माकडांना केळं टाकायला। तुम्ही बघू शकता, वेलकम। डबल डबल नको टाकू, बघू शकता। आता मी माकडांना केळं देतोय तर तो बिचारा कसा ओरडतोय बघा, त्याला आवडत नाही वाटत। आम्ही आता आंबोली घाटामध्ये जेवायला बसलेलो आहे, सुरमई थाळी मागवलेली आहे मस्त, मित्रांनी चिकन थाळी मागवलेली आहे, तर तुम्ही पण या जेवायला। आणि जेवण खूप छान आहे, हॉटेल आहे दीपक म्हणून, आंबोली घाटातच आहे प्रॉपर, व्हेज नॉनव्हेज दोन्ही पण आहे। तुम्ही या जेवायला, सुरमई थाळी मागवली आहे, खातोय या तुम्ही पण। आणि ही बाय आमची सरपंच वगैरे आम्हाला आणते, बाय आहे का नाही लवकर, ती लागते माझ्या मते। कसा बसलाय बघा आणि कशी गाडी चालवतोय तो बघतोय, मस्त मजा घेतोय ड्राईव्हची। आता वाजलेत 12, मी आहे पुण्यामध्ये आणि याला तर थोडी भूक लागली होती त्यामुळे त्याला पण खायला दिलंय, पण खातोय त्याची पेडिग्री वगैरे काय ते रॉयल कॅनचं खाणं असतं, त्याला दिलंय खायला, तो खातोय आता मस्त आहे की त्याला राऊंड पण मारलाय फिरवलाय। त्याला अजून तरी 3 तास तर अजून प्रवास करायचा आहे। चला थँक्यू, बाय बाय। आम्ही आता आलो आहे पुण्यामध्ये, आम्ही पण जेवायला थांबलोय, चिकन थाळी वगैरे आता मागवलेले मस्त सुक्क चिकन खाणार आहे ते, आणि तिथून परत आमचा प्रवास चालू होईल। 1.5 तासाचा प्रवास आहे अजून मुंबईला पोहोचण्यासाठी, तर जेवायला या तुम्ही पण, आम्ही पण जेवतो आता मस्तपैकी। चला